नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 4 मध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि ठाणेचे महापौर नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण मोहीम जी आहे ती संपूर्ण प्रभागात राबविली जाणार आहे. हॅपी व्हॅलीपासून या निर्जंतुकीकरणाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सोसायटी असेल, सोसायटीचा बिल्डिंगचा प्रत्येक माळा आणि संपूर्ण प्रभाग जो आहे तो निर्जंतुकीकरण केला जाणार आहे. यासाठी एक स्पेशल व्हॅन आणि या सर्व टीमची संपूर्ण अरेंजमेंट जी आहे ती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आजपासून या निर्जंतुकीकरणाला सुरुवात होती आहे. युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मधील संपूर्ण जो परिसर आहे तो परिसर जो आहे तो निर्जंतुकीकरण केला जाणार आहे. संपूर्ण जो प्रभाग क्रमांक 4 मधील जो परिसर आहे तो संपूर्णपणे निर्जंतुकीकरण केला जाणार आहे आणि यासाठी याची सुरुवात जी आहे ती आजपासून करण्यात आलेली आहे. युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हा उपक्रम जो आहे तो राबविला जात आहे. माझ्यासोबत काही स्थानिक रहिवासी आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. सर, सर्वात आधी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो. कोविडचा प्रभाव आहे, अजूनही कोविड गेलेला नाही आहे. निर्जंतुकीकरण मोहीम जी आहे युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे, काय सांगा? नमस्कार, माझं नाव शैलेंद्र चिखलकर आहे. मी हॅपी व्हॅली फेज 1 चेअरमॅन आहे आणि जे ज्याप्रमाणे गेल्या 2 आठवड्यापासून कोविडचे पेशंट वाढत आहेत आमच्या सोसायटीमध्ये. सध्याच्या कंडिशन मागच्या वेळेला म्हणजे मागचे 10 दिवस अगोदर आमच्या इथे जवळपास 30 पेशंट होते. त्यांची संख्या जरी कमी झाली आहे तरी पण संख्येमध्ये वाढ होत आहे. माझं नितीन लांडगेंबरोबर 1-2 दिवसाअगोदर या विषयावरती चर्चा झाली आणि नितीन लांडगे यांनी आमचे सोसायटीचे रहिवासी पण आहेत, त्यांनी सांगितलं की मी एक इनिशिएटिव्ह घेतो, मी एक समोर पुढाकार घेऊन आपल्या बिल्डिंगमध्ये फेज 1 मी प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर एक सॅनिटायझेशनची मोहीम घेतो. तर आम्ही त्यांना स्वागत केलं आहे. ते जे कार्य करत आहेत आणि आमच्या फेज 1 ज्या रहिवाशांच्या बाबतीत त्यांनी ते स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्या हेल्थविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी नितीन लांडगे आणि या विभागातले आमचे शिवसेनेचे मित्र आणि आमचे शाखा प्रमुख टोनी सिंग यांना मी धन्यवाद करतो आणि पुढच्या यांच्या सगळ्या कार्यासाठी आमच्या फेज 1 सोसायटीकडनं शुभेच्छा, धन्यवाद. आणखी काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, निर्जंतुकीकरण मोहीम सुरू झालेली आहे, काय सांगाल? अत्यंत चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आमचे युवा सेनेचे लाडके नेते नितीन लांडगे हे हॅपी व्हॅली या घरसंकुलाकरता नेहमी काही ना काहीतरी करत असतात. आपण पाहिलं असतं की कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. प्रत्येक नागरिकांना पण मी विनंती करेन की त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण प्रत्येक वेळेला काय झालं, रस्त्यावर खड्डा पडला, MMRDA काय करते, कचरा दिसला म्युनिसिपालिटी काय करते, आग लागली फायर ब्रिगेड काय करते, चोरी झाली पोलीस काय करते, या सगळ्यांना काय करते हा प्रश्न विचारल्या अगोदर जर आपण स्वतःला विचारलं की मी काय करतो आहे तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं हे स्वतःला आपोआप मिळतील. तर मी आमच्या नितीन लांडग्यांचा परत एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि उम्मीद करतो की पुढेही असेच कार्य करतील
आणि आमची जी शिवसेना आहे ती ज्या ताब्यात नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, तसे आपले टोनी सिंग आहेत, बरेचसे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते ते सातत्यानं काही ना काहीतरी करत असतात, पण तरीही आपण आपली हलगरीची जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकून त्यांना दोष देतो तर तसं न करता आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कार्यात सहकार्य केलं पाहिजे. निर्जंतुकीकरण मोहीम जी आहे ती सुरू आहे. प्रभाग क्रमांक 4 युवासेनेचे नितीन लांडगे यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. नितीन लांडगे माझ्यासोबत आहेत. मी नितीनजींशी बोलणार आहे. नितीनजी, सर्वांनी ठाणेलमध्ये स्वागत करतो. कसा संपूर्ण हा उपक्रम असणार आहे? आता तुम्ही बघतायत की गेल्या महिनाभर ओमिक्रॉन ह्या कोरोनाचा नवीन जो व्हेरियंट आलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक बाधित होत आहेत. ठाण्यामध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी संख्येमध्ये रुग्णसंख्येमध्ये जास्त प्रमाणात वाढ होत होती आणि ह्या ओमिक्रॉनमुळे लहान मुलांना पण कुठेतरी धोका आहे. त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिका ही आपल्या परीने वेगवेगळी काळजी घेतच आहे, परंतु एक जबाबदार नागरिक प्रभाग क्रमांक 4 ह्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ह्या विभागातील जेवढ्या सोसायट्या आहेत त्यांच्या चेअरमन सेक्रेटरींना जाऊन आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमचे जे पालकमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, खासदार राजनजी विचारे साहेब आणि आमचे ठाण्याचे महापौर नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 4 प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही फ्लोअरवाईज जाऊन फ्री ऑफ कॉस्ट वॅक्सिनेशन ड्राईव्ह हे चालू केलेलं आहे, जेणेकरून एक इन्फेक्शन रेट कुठेतरी कमी व्हावा आणि आपण लवकरात लवकर ह्या कोरोनाच्या संकटातून मुक्त हो, हाच एक प्रामुख्याने हा मागचा उद्देश आहे. तुम्ही बघतायत की आज हॅपी व्हॅलीपासून आम्ही ह्याची सुरुवात केलेली आहे. आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शाखाप्रमुख असतील, टोनी सिंग जाधव साहेब आहेत, परत हॅपी व्हॅलीचे चेअरमॅन आहेत चिखलकर फेसबनचे, ते सर्व इकडे जातीने उपस्थित आहेत आणि अशा प्रकारे आजपासून आम्ही प्रभाग क्रमांक 4 सर्व सोसायट्यांमध्ये ही वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू केलेली आहे. सॅनिटायझेशन ड्राईव्ह जी आहे ती आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हॅपी व्हॅलीमध्ये या ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे.